सलार 2023 मधील एक मच अवेटेड पॅन इंडिया फिल्म. प्रभास यांची कमबॅक फिल्म देखील आपण या मूवीला जे आहे ते म्हणू शकतो. हा मूवी जो आहे पहिल्या दिवशीच मी बघितला होता, फक्त रिव्ह्यू जे आहे ते टाकून द्यायचा राहिला माझा. तर या मूवीचा रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये करणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर सुरुवातीलाच मी सांगतो तुम्हाला की एकदम की बघावाच असा हा मूवी नाही. काही जणांना मूवी आवडू देखील शकतो, काही जणांना आवडू देखील शकत नाही. माझं ओपिनियन जर मांडायला गेलं तर मला हा मूवी बऱ्यापैकी आवडलेला आहे. नक्कीच तुम्हाला KGF या मूवीच्या वाईब्स या मूवीमधून येतील, कारण की जवळपास सेट देखील तेच यूज केलेले आहेत आणि जवळपास स्टोरी देखील एकसारखीच असल्यासारखी वाटते. परंतु बघायला जर गेलं KGF पेक्षा ही डीप स्टोरी या मूवीमध्ये आपण पाहू शकतो. इतकी कॉम्प्लिकेटेड स्टोरी आहे की नक्कीच तुम्हाला असं वही आणि पेन घेऊन बसावं लागेल की कोणाचं कोणाशी काय नातं, कोण कोण आहे काय नाही, असं तुम्हाला बघायला थोडासा नक्कीच कॉम्प्लिकेटेड वाटेल चित्रपटाची स्टोरी. परंतु ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी असेल किंवा ॲक्शन जे असेल किंवा प्रभास यांचं जे खरं जर पाहायला गेलं ॲक्टिंग असेल आणि बाकी कॅरेक्टर जर पाहायला गेले तर एकदम चांगलं त्यांनी काम केलेलं आहे या मूवीमध्ये. मी असं म्हणेन एक्सेप्ट श्रुती हसन जर म्हणायला गेलं तर, कारण की श्रुती हसनच्या वाटलं तेवढं काही चांगलं काम देखील आलं नाही, एवढा काही भारी रोल त्यांचा नव्हता. घेतलं जरी नसतं तर मला तरी वाटतं की जमलं असतं म्हणून, परंतु चांगली स्टोरी बिल्ड करायची होती त्यामुळे त्यांनी नक्कीच हे कॅरेक्टर त्यामध्ये पूट जे आहे ते केलं असेल. आता ओव्हरऑल जर सांगायला गेलं तर हा मूवीला मी 5 पैकी 3 स्टार देतो, कारण की नक्कीच KGF सोबत कंपॅरिझन तर होणारच आहे बघा. त्या लेवलपर्यंत हा सिनेमा पोहोचू शकत नाही, कारण की गाणे देखील तेवढे काही भारी नाहीत. फक्त प्रभासच्या एंट्रीच्या वेळेस जे गाणे लागते बघा, ते एक गाणे मला ओव्हरऑल चांगले वाटले होते, बाकीचे गाणे काही मला तेवढे काही आवडले नाही. आणि नक्कीच या मूवीला एरेटेड देण्याचं कारण तुम्हाला समजून येईल ते म्हणजे की चित्रपटाच्या सेकंड हाफमध्ये, कारण की सेकंड हाफमध्ये एवढे मारदोड आहे डायरेक्ट हातपाय कापणं हे, त्यामुळे नक्कीच ते सीन दाखवण्यासाठी चित्रपटच्या मेकर्सने या मूवीला एरेटेड मूवी जे आहे ते ठरवलेला आहे. परंतु नक्कीच तुम्ही हा मूवी जो आहे थिएटरमध्ये जाऊन एकदा वॉच करू शकता, कारण की तेवढं पोटेन्शियल या मूवीमध्ये आहे की ते तुम्हाला जेवढे पैसे तुम्ही द्याल तेवढे ते डिलिव्हर करतं, ॲक्शनच्या बाबतीत असेल किंवा स्टोरी लाईनच्या बाबतीत असेल. तर ओव्हरऑल हा मूवी जो आहे एक माझ्यामध्ये तरी चांगला मूवी आहे, 5 पैकी 3 स्टार मी या मूवीला देतो, मला तर आवडलेला आहे. नक्की तुम्ही हा मूवी एकदा जाऊन थिएटरमध्ये बघा आणि एन्जॉय करा. थँक्यू.